येड्यावर ईडीची कारवाई होत आहे. जे येडे नाहीत त्यांच्यावर ईडीची कारवाई होत नाही. उगाचच ईडीला बदनाम करत असल्याचं आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. राज्यात ते आपली रयत क्रांती संघटना बांधण्यासाठी फिरत आहेत. या बांधणीची सुरुवात सोलापुरातून केली आहे. सोलापुरात आज सकाळीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडी कारवाईवर भाष्य केलं आहे. ईडीवरच ईडीची कारवाई होते. जी ईडी नाहीत त्यांच्यावर कारवाई होत नाही. आत्तापर्यंत ही संपत्ती लपवून ठेवली होती, आत्ता उघड होते, यावर बोलायचं कारणच नाही असं म्हणत सदाभाऊंनी ईडी कारवाईचं समर्थन केलंय. जे येडे झालेले आहेत त्यांच्या मागे ईडीची चौकशी लागलेली आहे, म्हणून येड्यांच्या मागे लागली ईडी काय अशी परिस्थिती या राज्यामध्ये झालेली आहे. ज्यांना शहाणपण आहे, जे सज्जन आहे, त्याला काय येड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करायची गरज नाही, पण हे येडे आहेत म्हणून ती ईडी त्यांच्यावर. याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. शरद पवार जातात तिथे काड्या लावतात, त्यामुळं त्यांचं आडनाव बदलून पवार ऐवजी अगलावे करावे अशी खोचक टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे. पवार साहेब महान नेते आहे, त्यांनी या राज्यामध्ये गाड्या करण्यापलीकडे काही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. आयुष्य त्यांचं आग लावण्यामध्येच गेलं, म्हणून मला वाटतंय त्यांचं आडनाव आता पवारांच्या ऐवजी आग लावे करावं, की जेणेकरून या राज्याला एवढं हे राज्य आता भरपूर निघालंय, हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे.